किमान आणि लेग्स प्ले संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. इथून एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि धावफलकावरती मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल. मॅच आहे वीर हनुमान माटेकरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट आई पद्मावती शेंडेवाडी या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस इथे मात्र जिंकला होता टीम माटेकरवाडी या टीमनं आणि प्रथम इथे क्षेत्ररक्षण बॅटिंग बरोबर जाण्याचा निर्णय. महत्त्वाचं विकेट माघारी मात्र जाताना पाहायला मिळेल आपल्याला. आणि कुमार शिबे विराट कोहली डायट फॅन यांचा पहिला चेंडू पाहूया काय होतंय आणि वाईटचा इशारा. उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे आपल्या संघासाठी. कुमार शिबे यांनी विकेट घेतलेली आहे. कुमार शिबे दोन विकेट. ओ माय गॉड व्हेरी नाईस बॉलिंग कुमार. यू आर सेकंड विराट कोहली ऑफ चिन्नास्वामी स्टेडियम सिम्प्लेक्स स्टेडियम. 3 लाख पब्लिक खचा आहे ओनली अँड ओनली कुमार शिबे यांना पाहायला. चार चेंडू झालेले आहेत. तीन चेंडू. चार चेंडू. यापास सिद्धेश सुर्खे आपल्या समवेत जोडले गेलेले आहेत. एक कॉमेडियन दशरथ पाटील मिनी दशरथ कॉपी पाटील आपल्याला गलमेवाडीचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं आपण मनापासून सहजे स्वागत करू. इथून पाहायला गेलं तर धावा फलकावरती धावा लागल्या जातात. ते 4 धावा. इथून चांगला खेळ आता अंतिम टप्प्यामध्ये येत असताना मात्र पाहायला मिळतोय. इथे ऑन साईडला घेऊन काढला क्षेत्रक्षक आहे. तिथे शॉर्ट एक कव्हरला बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल मात्र कम्प्लीट केली जाईल. एक महत्वपूर्ण विकेट बाद झाली. त्याच्यानंतर मात्र परिपूर्ण जबाबदारी आता असेल. विकी बाद झाल्यानंतर रवी आणि विकास बाद झाल्यानंतर विके आणि आता श्रीधर हे दोन फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेली थोडीशी संकटामध्ये. आपण पाहायला गेलं तर बॅटिंग करत असताना टीम प्रथम तर निर्णय घेतला टॉस जिंकल्यानंतर वीर हनुमान माटेकरवाडी या टीमला बॅटिंगचा. त्यानंतर पाहायला गेलं तर आई पद्मावती शेंडेवाडी या टीमनं खूप छान गोलंदाजी केली आणि कुमार शिबे आम्ही सातत्याने त्यांच्या वतीनं म्हणत असतो एव्हरीग्रीन व्यक्तिमत्व कुमार शिबे याला एजंट म्हणून सातत्याने आपण पाहिलं गेलं तर एक महत्वपूर्ण जबाबदारी सातत्याने क्रिकेटमध्ये कुमार शिबे यांची आपण पाहिली गेली. त्यांची गोलंदाजी मात्र चांगली झाली. तिथून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त धावा खर्च केल्यात 5. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ होतोय. किरण येत आहेत गोलंदाजी मार्क वरती आणि ऑन स्ट्राईक फलंदाज विकेला पाहतो. इथे लेफ्ट हँड बॅट्समन तो नॅचरल मोमेंट थोडीशी पाहिलं गेलं तर लेफ्ट हँड बॅट्समनच्या बाजूने असणार आहे. परंतु हवा आता इथे समांतर झाली. तुम्हाला अगदी या नॅचरल मोमेंटच्या विरोधामध्ये मात्र तुम्हाला क्लास तुमचा मात्र दाखवावा लागेल. इथून फटका तर फसला आहे पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक. हो या आहे समर्पण गावासाठी गावाच्या नावासाठी.
सागर यांच्याकडून खूप छान प्रयत्न तिथे जरी झेल पकडला नाही ना तरी सुद्धा मात्र अगदी स्वतःला झोकून दिलं होतं परंतु इथे पंच डिक्लेअर आहे की हॅलो 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 ओके प्रेक्षकांना विनंती आहे इकडे बेंच आहेत बेंच वरती येऊन बसा विनंती करत आहे प्रेक्षकांना तिथे खेळाडू आहेत त्यांनी सहकार्य करायचं आहे इकडे बेंच आहेत बेंच वरती येऊन लाभ घ्या सामन्याचा चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक आहे तिथे डिपेक्षा कव्हरला अडवला जाईल पेकी केला जाईल परंतु एकच धाव आणि तिथे बॅकअप आहे चांगली मॅच इथे मात्र पाहायला मिळेल कारण पहिल्या फेरीतील हा सामना पाहायला मिळतोय आपल्याला आणखी एक सामना पहिल्या फेरीतील खेळवायचा आहे भैरवनाथ इलेव्हन बोडगेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट सहारा स्पोर्ट्स सालकेवाडी या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की या मध्यंतरानंतर आपण टॉससाठी आम्हाला रिपोर्टिंग करा सीझरला पाहतोय स्ट्रायकिंगला हो फक्त बॅट फिरवली गेलेली आहे सुवर डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस वाईड वर्करचा प्रयत्न थोडासा दुर्बल ठेवला गेलाय आणि इथून फुटवर्क मात्र पाहायला मिळालं नाही सीझर यांचा त्याचमुळे हा डॉट बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळाला आज जबरदस्त ओम साई क्रिकेट क्लब गलमेवाडीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं फ्लॅग केलाय फेकून दिलं सी मारे शापार ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर येथील नाव मात्र ते सा षटकार पाच बॉलचा खेळ झाला आतापर्यंत आणि धाव फलकावरती धावा 13 लागल्या जातात एक षटकार आलाय संघर्ष करत होते धावांसाठी आणि तो धाव संख्यावरती येताना पाहायला मिळेल अगदी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न आणि नो बॉलचा इशारा मात्र येतो इथे किरण आहेत गोलंदाजी मार्क वरती अनुभव आहे अनुभवाचा वापर परिपूर्ण करावा लागेल पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च झाल्या होत्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट आल्या होत्या त्यानंतर किरण गोलंदाजी मार्क वरती येत आहेत फ्रीचा बॉल खिल्ला जाईल इथून पहिले गेले तर थोडासा बाहेर जाणारा बॉल पंच आमच्याकडे वळत आहेत आणि फ्री हिट ऑन असेल इथून अजूनपर्यंत येणारा बॉल ही सुद्धा फ्री हिटचा असेल बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल हाताला जातोय धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 15 धावा हाफ टकर बॉल त्याच्यावरती समाचार घेतला या बॉलला मात्र धडक बेधडक फेकून दिलंय सीमारेषा पार तोडफोड बेधडक केलंय हा षटकार अनुरोध येत आहेत गोलंदाजी मार्क वरती आणि व्हाईटचा निर्णय मात्र पहिलाच बॉल वरती आलाय आणि अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल सुरुवात खराब होताना पाहायला मिळाली अनुरोध या मात्र गोलंदाजांची परंतु इंदून चांगली गोलंदाजी करावी लागेल अगेन्स्ट विकी आहेत परत एकदा खराब बॉल वेग आहे परंतु वेगाला नियंत्रण नाहीये आणि अतिरिक्त धाव आणखी एकदा जोडली जाईल असं मी सातत्याने कौतुक केले दीपक पवार सरांचं आणि सुरेश सरांचं कारण खूप छान इथे मात्र पंचांचं काम सातत्याने दिवसभर मात्र त्यांच्याकडनं साकारलं गेले पंचांचं काम पाहणं अगदी कठीण बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा कारण नजर तुम्हाला मात्र प्रत्येक बॉल गणिक मात्र ठेवावी लागते या मैदानामध्ये आणखी एक दर्जेदार बॉल ज्या लाईन आणि लेंथवरची गोलंदाजी करायची होती ती लाईन आणि लेंथ पकडली गेली का त्याची चर्चा पाहायला मिळेल परंतु हा बॉल चांगला आलाय डॉट इथून डॉट बॉलची समाप्ती झाली साइड ऑफ साइड ऑफस्टंप डिलिव्हरी होती अगदी थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न लेफ्ट हँड बॅट्समन आहेत आणि राईट हँड मोठ विकेटनं गोलंदाजी करत असताना थोडीशी अडचण वारंवार होत असताना मात्र पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु चुकी झाली आहे बॉल होते फरार बॉन्ड डोकोला तोडफोड करत येथील धावा मात्र येते 4-4-4 चौका
अनुरोध यांच्यावरती भारत एकदा हल्ला सोडवण्याचा प्रयत्न, डिपेक्षा कव्हरला मात्र फेकून दिले, सीमा रेषा पार। वरती धावा लागल्या जातात, त्या 33 कारण इथून धावा येत नव्हत्या, परंतु इथून आता अंतिम षटकावरती टार्गेट विकी करत आहेत गोलंदाजांना अनुरोध या गोलंदाजांना, आणि एखादा गोलंदाज त्यांना पकडायचा होता तेच मात्र केलं जातोय। आणखी एक शानदार फटका इथे मात्र पाहायला मिळतोय, उलकलं होतं, न्यारलं होतं, पारखलंही होतं आणि बॉल चाललाय मात्र इथे उलटा फुलटा, सीमा रेषा पार, धावा येतील मात्र इथे 4 चौका। अनिरुद्ध यांच्यावरती मात्र इथे हल्ला सोडवलाय, त्यानंतर कमबॅक करतील का नाही, परंतु पंच आमच्याकडे वळतोय त्याचा अर्थ वाईटचा निर्णय येण्यात देताना पाहायला मिळतील। एक अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या 38 धावा। भास्करजी चोरगे सर आमच्या समवेत गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये जोडले गेले सातत्याने, दिवसभर खूप मोलाचं सहकार्य, त्याचबरोबर सिद्धेश चोरगे यांचा मी आभार व्यक्त करू, अभिषेक चोरगे यांचा मी आभार व्यक्त करू। वाह भाई वाह, आणखी एक क्लास गॅप शोधून काढली, इथे रूम मिळाले, आपण पाहिलं की सिम्प्लेक्स मध्ये रूम रेंट खूप आहे, परंतु इथे रूम मिळाले, जागा बनवली, बॉलला फेकून दिले, सी मारे शपार, धावा येतील मात्र इथे विके यांच्या बॅट मधून। इथून या धावा अगदी ओघा नाही त्यांना पाहायला मिळतो, जणू काही गोलंदाजाला टार्गेट केले आणि बलीचा बकरा ज्याला म्हणतात तसं बनवले गेले। इथून न्यूजीलंडनी बॉल मात्र जाताना पाहायला मिळेल आणि एकच धाव मात्र येईल आणि या एका धावीनं षटक क्रमांक समाप्त झाले 3 आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या 43। आता अंतिम षटक इथे मार्गस्थ होईल आणि अंतिम षटक समाप्त झाल्यानंतर दोन्ही कॅप्टन आम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस्का बॉक्स मध्ये उपस्थित हवेत, भैरवनाथ 11 बुर्गेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील सहारा स्पोर्ट्स सारकेवाडी, तर दोन्ही कॅप्टन विनंती करेन की आपण टॉस साठी लगेच आमच्या बरोबर रिपोर्टिंग करायची आहे। भैरवनाथ 11 बुर्गेवाडी आणि सहारा स्पोर्ट्स सारकेवाडी दोन्ही कॅप्टन या, आपण लगेच आमच्या बरोबर कॉन्टॅक्ट करा। तर नेक्स्ट मॅच साठी टॉस घेतला जाईल, 43 ओव्हर संपल्यानंतर प्रत्येक वेळी मी स्कोर सांगत असो, प्रत्येक 3 बॉल नंतर स्कोर सांगत असो, तो कधी कधी खेळाडूंचं लक्ष मॅच मध्ये असतो, मी वारंवार पाहिलं आम्ही खेळत असो त्यावेळी समालोचक स्कोर सांगत असतात, त्याच्याकडे लक्ष नसतो कदाचित, मॅच मधला प्रेशर त्यांना रिलीज करायचा असो। अंतिम षटक इथे मार्गस्थ चालू आला आणि जर पाहायला गेलं तर जशी मात्र सुरुवात 3 षटकाला झाली होती वाईट बॉलनं, तशीच मात्र इथून अंतिम षटकाला मात्र विकास वाईट बॉलनं सुरुवात करतायत, संधी आहे तिथे यष्टीरक्षक, परंतु तिथून परत एकदा संधी मिळणार नाहीये आणि धाव येईल का सर, एक सिंगल डिक्लेअर झोनच्या निमित्ताने मात्र पाहायला मिळेल। क्षेत्ररक्षण करणारी टीम आई पद्मावती शिंदेवाडी थोडीशी मात्र पाहायला गेल्या तर धावा खर्च करताना मात्र पाहायला मिळाले, हार्दिक विचार करतो येणारे बॉल डॉट असावेत कारण खूप साऱ्या धावा खर्च झाल्या, तिथून 45 धावपालकावरती लागल्यात आतापर्यंत। सोवा डिलिव्हरी अगदी मात्र तोफा दिला होता, तोफ्याला केलाय कबूल 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 कबूल,
सिद्धार्थने पाहतो स्ट्राइक इनला आहे शतक आहे तिथे आणि अगदी उत्तम झेल पकडले गेले फलंदाज बाद अगदी लय मध्ये खेळत होते सिद्धार्थ बॅक टू डिग आउट अंकुश माटेकर आलेले आहेत आणि पहिला बॉल फेस करत असताना एक सिंगल मात्र घेतली गेली आणि दुसरा मात्र मैदानामध्ये येथील दोन धावा घेतले गेलेत. आता इथून अंकुश माटेकर यांना मात्र सुवर्ण संधी असेल. सीएम महाडिक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रति षटकारामागे. तर आदरणीय सीएम महाडिक साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक अंकुश माटेकर यांच्यासाठी आहे. तर धावपळकावरती इथून तीन बॉल झालेत. त्रेपन्न धावा धावपळकावरती. परत एकदा थोडस फॉलिंग झाले तिथे मिस करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे तिथे डायरेक्ट हिट. तोपर्यंत सहजरित्या इथे मात्र पोहोचले जातात फलंदाज आणि ही एकी धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. आणि या एका धावेनं धफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 54 धावा 54 आणि स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतो इथे. सो डिलिव्हरी अगदी पाहायला गेल्या तर तुम्ही असे बॉल टाकाल तर मोठी धावा संख्या खर्च होईल. या बॉलला भिरकावून दिले सी मारेशा पार आणि इथून धावा येतील अंकुश यांच्या बॅट मधून 6 षटकार. ऑफर ऑन असेल अजूनपर्यंत सीएम महाडिक यांच्याकडून प्रति षटकारामागे 500 रुपये तर कमावले गेले आणि त्याच्यानंतर फेकण्याचा प्रयत्न करा. थ्रो पाहायला गेला तर आणि इथून या धावा नशीब जवळ तुमच्या पास होत. आता आणखी 4 धावा इथे गेले असते. आणखी एक धाव मात्र कम्प्लीट केली जातोय. परत एकदा खराब बॅकअप तिथे मात्र पाहायला मिळाला आणि या धावून धावा काढल्या जात आहेत एकूण. पण तो पोहोचले आहेत काय निर्णय. दोन पंच एकत्र येतील आणि निर्णय सांगतील आम्हाला इथून या धावा किती घ्यायच्या. 4 ओके. आणि इथून या 4 शेवटच्या बॉल वरती धावा आल्यात आणि एकूण धावपळकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 64. 64 धावा विजयासाठी 65 धावांची गरज आहे ती टीम आई पद्मावती शेंडेवाडी या टीमला. भैरवनाथ 11 बोरगेवाडी आणि सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण लगेच टॉस साठी या. भैरव चालकेवाडी कॅप्टन आलेत का. ओके. साठी टायमर प्रत्येक मॅच ला ऑन ठेवलंय.
आम्ही अनाउंसमेंट करत नाही त्याचा अर्थ असं नाहीये की मॅच टाइमर वरती चालत नाहीये. प्रत्येक मॅच मध्ये टाइमर ऑन आहे कमेंट्री बॉक्स मधून. पंचांसाठी हॅलो 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 आता त्याने मात्र आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी सिद्धर यांची पाहिली आणि इथून आत्ताही पाहिलं गेलं तर तीन बॉलचा खेळ झाला आणि एकच धाव आली. 64 धावांचं मोठं भलं मोठं तुम्हाला आव्हान पूर्ण करायचं आणि त्या प्रकारे खेळ करावा लागेल. 65 धावांचं मापी असावी. 64 धावा इथे धावपळकावरती लागले गेलेले आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना वीर हनुमान माटेकरवाडी या टीमच्या. आता इथून आई पद्मावती शेंडेवाडी टीम कशा प्रकारे इथून फलंदाजी करेल ना ते पाहणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. परंतु एवढ्या ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. विकीना माहिती आहे हा षटक चांगला जाईल. रिलॅक्स मूडमध्ये आहेत अगदी. इथून कोणताही त्रास होणार नाही, बॉल येणार नाहीये असं काहीसं चित्र त्यांच्या मात्र चेहऱ्यावरती. परंतु हा क्रिकेट खेळ आहे. जर का इथून शुभमला पाहिलं गेलं तर चांगली फलंदाजी वारंवार पाहिली गेली. चांगली मात्र फलंदाजी करावी लागेल. बॉलपर्यंत तुम्हाला पोहोचावा लागेल. व्हाइट बॉल आलाय. थोडासा इशारा देतात की हा षटक कदाचित तुमच्या बाजूने जाईल. परंतु इथून शुभमेना फुटवर्क करावा लागेल. बॉलपर्यंत पोहोचावा लागेल कारण बॉल तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये. बॉलला तुमच्यापर्यंत पोहोचावा लागेल. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हरी केले गेले. खूप छान गोलंदाजी इथे होताना पाहायला मिळतो आणि षटक क्रमांक पहिला समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. ते बॅटिंग करत असताना आई पद्मावती शेंडेवाडी टीम 2 या धावसंख्येवरती. तोपर्यंत आपण चर्चा करू इथे. आणि इथून पाहायला गेलं तर सुरुवात होते अक्षय गोलंदाजी मार्क वरती आणि इथून डॉट बॉलला सुरुवात होताना पाहायला मिळेल. पूर्णपणे मात्र प्रेशर मध्ये टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय कारण पहिल्या षटकामध्ये फक्त धावाले होते 2. थोडासा बाहेर जाणारा बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव जोडली जाईल. आपण पाहू शकता स्क्रीनवरती अगदी आमच्या त्या बॅनरच्या खाली आजोबा बसलेत आणि क्रिकेटचा आनंद घेत आहेत. क्रिकेटनं तुम्हाला सर्वांना प्रेम दिले. संधी आहे तिथे परंतु त्याही संधीला गमावले गेले. अगदी रिलॅक्स मोडमध्ये पाहायला मिळतात. इथे ऍक्शन मध्ये नाही आहेत मला वाटतं. आणि त्या तोपर्यंत पाहिलं गेलं तर धावा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत 2 धावा. तर आपण चर्चा करत होतो क्रीडा रसिकांच्या आणि पहा इथे स्क्रीनवरती
सगळे मान्यवर त्याचबरोबर आमचे क्रीडा रसिक उपस्थित आहेत आणि त्यांना कव्हर केलं जातोय. मग मॅच कोणती चालू आहे, कोणता गाव खेळत आहे या क्रीडा रसिकांना महत्वपूर्ण नसतं. सातत्याने क्रिकेटवरती प्रेम करणारे हे सगळी क्रीडा रसिक असतात आणि मैदानामध्ये पोहोचण्याचं काम करत असतात. त्यांना कामधंदा नाही आहे म्हणून ते इथे उभे आहेत किंवा त्यांना त्रास इथे घरात कुठे काम नाही आहे म्हणून ते इथे, तसं असं नाही होत आहे. त्यांच्यावरती क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे. क्रिकेटला त्यांना मात्र इथे व्यक्त करायचं आहे आणि क्रिकेट पाहायचं आहे, त्याचसाठी मात्र इथे मैदानापर्यंत पोहोचत असतात. असे बरेचसे मात्र क्रीडा रसिक असतात, त्यांचंही आम्ही करू सहर्ष स्वागत. कारण आता इथेच आयपीएलचं सीझनही मात्र चालू होणार आहे. त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर भारत देश असा आहे की भारतामध्ये कोणता खेळ जास्त खेळला जात असेल तर तो क्रिकेट. गल्ली बोलीमध्ये क्रिकेट खेळला जातोय अगदी सहजरित्या आणि कुठेही तुम्ही हा क्रिकेट खेळ खेळू शकताय. आज पाहिलं गेलं तर ओमसाई क्रिकेट क्लब गलमेवाडीचं एक जबरदस्त आयोजन, सरपंच चषक 2024 दमदार आयोजन पाहायला मिळालं. गलमेवाडीच्या सरपंचताई कुसुम अगस्त चोरगे त्यांचं नाव घेत अस बॉल फरार सीमा पार धावा येतील मात्र ती दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि दोन षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 12 धावा 12 ऑन स्कोरबोर्ड. इथून आता येणारे 12 बॉल येस आपण स्क्रीनवर पाहू शकतो. आपण चर्चा करत होतो जी काकानी टोपी घातलेली आहे, ओळख आहे महाराष्ट्राची, हा ड्रेस कोड महाराष्ट्राची ओळख आहे. काका आपल्या मनापासून आम्ही आभार, बराच वेळ तुम्ही क्रिकेटचा आनंद घेत आहात. असे क्रीडा रसिक जोपर्यंत या टेनिस क्रिकेट बरोबर जोडले गेलेले तोपर्यंत हा टेनिस क्रिकेट असाच बहरत राहील. अगदी मनापासून आभार ज्ञानेश्वर माऊली तुकाराम आणि काकांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. ज्या प्रकारे ते अगदी बराच वेळ क्रिकेटचा इथे आनंद घेत आहेत आणि आमचे कॅमेरामन मात्र अगदी त्यांना इथे टिपले गेले, स्क्रीनवरती त्यांना पाहिले गेले. असे क्रीडा रसिक खूप कमी असतात, त्यापैकी काका आपल्याला तिथे पाहायला मिळतात. परत एकदा झेल इथे सोडला गेला. जोपर्यंत आपण पाहायला गेलं तर दुसरा झेल जमिनीला दान होताना पाहायला मिळतोय. जर का इथे धावा कमी असत्या तर या झेलचा परिणाम आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाला असता, परंतु धावा जास्त आहेत त्यामुळे थोडंसं कदाचित क्षेत्ररक्षकांवरती प्रेशर नाहीये. परंतु तुम्हाला 100% कमिटमेंटला जावं लागेल. संध्या आहे, विकी पोहोचतात इथे आणि विकी यांच्या बराच दूरवर वन बाउन्स बॉल सीमा पार धावा येतील मात्र ती 4-4-4. आणखी एक दर्जेदार बॉल इथे मात्र हाताळला जातोय आणि शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. इथून धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 17 धावा. शेवटच्या बॉल वरती इथे मात्र विकी जातात आणि वा फ्लाय केले स्वतःला मात्र सिद्ध केले फलंदाज बाद. हॅलो. आणि सचिन सुरेश चोरगे, माननीय श्री सचिन सुरेश चोरगे फोटोग्राफर सौजन्य यांचं स्टेजवरती आगमन झालेलं आहे. त्यांनी इथे व्हिजिट केल्याबद्दल जयेश मंडळ स्वागत करत आहे त्यांचं आणि आभारी आहे. तरी त्यांचा सत्कार करण्यात यावा. तोपर्यंत आपण सुदेशर 2 मिनिटं आपण पाहू शकताय. जो ज्या बॅनर पाहू शकता स्क्रीनवरती सगळे मान्यवर आमच्या दर स्तंभ ज्याने ज्याने आम्हाला मात्र मार्गदर्शन केलं, ज्याने मात्र आर्थिक रुपया मदत केली, वस्तुरूपी मदत दिली, आमच्या सगळे गावातील विभागातील दमदार मान्यवर हे सगळ्यांचं बॅनर आपण स्क्रीनवर पाहू शकताय. ओमसाई क्रिकेट क्लब गलमेवाडीचे मात्र सगळे आमचे आधारस्तंभ
यांचा बॅनर अगदी थाटामटा मध्ये आपण इथे या मैदानामध्ये लावले गेले ते पाहू शकता है। आयोजक आहेत ओमसाई क्रिकेट क्लब गलमेवाडी, आलेल्या सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे व क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत। असा बॅनर दमचाक मध्ये दमदार दाखवताना मात्र इथे पाहायला मिळतात। उंची जास्त आहे लांबी कमी आणि इथे मात्र पकडली जाईल झेल आणि फलंदाज बाद बॅक टू डगआउट कुमार। आम्हाला चार मॅचेस अजून ओरकायचे आहेत, त्यामुळे विनंती करेन की चार षटकांच्या अजूनपर्यंत शेवटची एक मॅच बाकी आहे, त्यासाठी मी कळकळीची विनंती करेन की आपण प्लीज इथून लगेच मॅच सुरू करा। माननीय श्री सचिन चोरगे, श्रीकांत चोरगे आणि विठ्ठल चोरगे यांनी स्टेजवरती यायचंय आणि तड़ाका मात्र इथे पाहायला मिळतोय। बॉल सीमा पार जाईल का? डेफिनेटली जाईल, यस मिळतील इथे मात्र धावा सा सा सा। त्यांचा आदर सत्कार सन्मान इथे मात्र दाखला जातो। श्रीकांत चोरगे यांचाही सत्कार घ्यायचा आहे, तसेच ओमसाई जादरस्तंभ विठ्ठल चोरगे यांचाही सत्कार घ्यायचा आहे। विजय चोरगे, विठ्ठल चोरगे यांचाही सत्कार घ्यायचा आहे। सत्कार नाही घेतल्यास 5000 रुपयाची पेनल्टी आहे। सुर डिलिव्हरी आपण पाहायला गेलो तर आणि अगदी शरीरावरती आदळले गेले। डॉट बॉल डेड बॉल ओके चार बॉलचा खेळ झाला सर आणि इथून आताचा बॉल काउंट आहे का? 5 बॉल येस। आणि इथून षटक क्रमांक समाप्त झाले। सागर यांच्या स्वरूपामध्ये मात्र हा षटक समाप्त झाला। चौथा आणि विजयी होतो संघ वीर हनुमान माटेकरवाडी हा संघ, तर कॉंग्रॅच्युलेशन माटेकरवाडी, त्याचबरोबर हार्ड लक टीम शेंडगेवाडी। चला इथून सहारा स्पोर्ट्स साळकेवाडी या टीमला विनंती करेन की आपण लगेच मैदानामध्ये जायचं, अजिबात वेळ घालवू नका कारण आमच्याकडे अजिबात वेळ नाहीये। चला सारा स्पोर्ट्स साळकेवाडी आणि सामना